शपथ घेणं हा एक भावनिक प्रकार झाला, पण शपथ घेऊन वेळ काढणं हा मार्ग नाहीये. शपथ तुम्ही घेतलीत आदर आहे, पण मार्ग काय तो सांगा आणि समजून सांगा त्यांना काय आहे ते, आणि त्यांच्याशी बोला आणि मार्ग दाखव ना काय होतं. मार्ग आहे तर काढून का नाही, शपथ घेण्यापेक्षा मार्ग काढून मोकळे का नाही झाले. यावेळेस आता तुमची भूमिका काय, कारण मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या शपथेवर सांगितले की ते आरक्षण देणारच आहे. पण मग त्याच्यासाठी शपथ जरूर घ्या, पण मग तुमच्याकडे मार्ग काय तो त्यांना नीट समजून सांगा ना. शपथ घेणं हा एक भावनिक प्रकार झाला, पण शपथ घेऊन वेळ काढणं हा मार्ग नाहीये. जरांगे पाटलांनी 40 दिवस दिले होते, त्यावेळेला शपथेला जागून त्याने न्याय हक्क त्यांना देण्याची गरज होती, ती दिली नाहीये त्यांनी. म्हणून शपथ तुम्ही घेतलीत आदर आहे, पण मार्ग काय तो सांगा आणि समजून सांगा त्यांना काय आहे ते, आम्हाला पण बोलू. जरांगे पाटलांना बोलवा, मराठा समाजाचे जे सगळे लढवय नेते आहेत त्यांना बोलवा, आणि त्यांच्याशी बोला आणि मार्ग दाखव ना काय होतं. मार्ग आहे तर काढत का नाही, शपथ घेण्यापेक्षा मार्ग काढून मोकळे का नाही झाले. 1.5 वर्ष झालं आता. मला आता मला असं वाटतं जास्त याच्यावरती आपण खेचत जाऊया नको. आज चंगेज खान जी आलेले आहेत तो एक महत्वाचा दिशादर्शक असा एक प्रवेश आहे, आणि मी तुमच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर दिलेलंच आहे की सत्तेसाठी काही लोक तिकडे जात आहेत, पण ही लोक त्यांना ते प्रकरण पटत नाहीये, म्हणून सत्ता आणण्यासाठी सर्वसामान्य माणसाची आणि न्यायाची सत्ता आणण्यासाठी हे शिवसेनेसोबत येते. पंतप्रधान आज महाराष्ट्रात आहे, त्यांचं स्वागत आहे. आणि पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत, त्यांचं स्वागत आहे. पण पंतप्रधानांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे.